निवडणुकी संदर्भातल्या मतदानासंदर्भातल्या आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने एक ब्रेकिंग न्यूज सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याच्या चर्चेवरून बाचाबाची झाल्याचं चित्र उस्मानाबादमध्ये बघायला मिळतंय. उस्मानाबाद शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसैनिकांसोबत बाचाबाची झालेली आहे. रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याच्या चर्चेवरून आरोपावरून ही बाचाबाची झाली आहे. उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कूल समोर ही घटना घडली आहे. शिवसैनिक संतप्त झाल्यानं खासदार रवींद्र गायकवाड यांनी तिथून मग पळ काढलेला आहे. अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून. बालाजी, नेमकं काय घडले, किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे? सुवर्णा, थोड्या वेळापूर्वीची ही घटना आहे. तिकीट विद्यमान खासदारांचं तिकीट कापल्यापासून जो वाद सुरू आहे, ओमराजे वर्सेस रवींद्र गायकवाडाचा वाद काहीतरी आहे. काही सोशल मीडिया क्लिप व्हायरल झाली ओमराजेंची आणि त्याच्यावरती आक्षेप घेत रवींद्र गायकवाडांनी काल परवाच ओमराजेवरती गुन्हा दाखल केला. त्यानंतर रवींद्र गायकवाडांची पक्षप्रमुखांनी ही समजूत काढली होती त्याच्या अगोदर. ती मात्र रवींद्र गायकवाडांना जो बंड केलेला आहे तो बंड काही शांत केलेलं ते दिसत नाहीये. त्याच्या भाग म्हणून आज निवडणूक मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी रवींद्र गायकवाड हे राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत असल्याच्या चर्चा ह्या शिवसैनिकांमध्ये आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र असाच एक प्रकार आता भोसले हायस्कूलच्या समोर जेव्हा खासदार तिथे आले होते त्यावेळेस शिवसैनिक काही उभा होते. त्यांनी खासदारांनी येतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याशी हस्तांदोलन केलं. त्यावेळेस शिवसैनिकांनी विचारलं की सर मतदान कोणाला करायचं, तर रवी सरांनी असं विचारलं तू आत्ता मला विचारतो का, इतके दिवस का विचार नाही. याच कारणावरून 2 ते 3 शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. हे शिवसैनिक रवी सरांच्या अंगावरती धावून गेले. मात्र वेळेचं प्रसंग अवधान ओळखून रवींद्र गायकवाड यांनी आपल्या गाडीतनं थोडक्यात काढता पाय घेतलेला आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद बालाजी आपण ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. थोडक्यात काय तर रवींद्र गायकवाड नाराज आहेत आणि नाराजीमधून ओमराजे निंबाळकरांवरची तक्रार असो किंवा त्यांच्या विरोधात सुरू असलेला प्रचार असो अशा सगळ्या गोष्टी ते करत आहेत असा शिवसैनिकांचा आरोप आहे.